हॅलो स्टुडंट्स, किंगडम ॲनिमॅलिया हा जो लेसन आपला सुरू आहे, या लेसनमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये जो लास्ट क्लास आपण स्टडी केला होता तो होता एव्ज. सो या लेसनमध्ये आपण कॉरडेटा जो आहे, फायलम कॉरडेटा स्टार्ट केलेला आहे. हा फायलम कॉरडेटा थ्री सब फायलममध्ये डिवाइड होतो, युरोकॉरडेटा, सेफॅलोकॉरडेटा अँड व्हर्टिब्राटा. तुम्हाला हे क्लासिफिकेशन जे आहे ते नोटोकॉडच्या बेसिसवरती सगळ्यांना माहिती आहे. फर्स्ट, युरोकॉर्डेटा जे आहेत यांच्यामध्ये नोटोकॉड जो आहे तो फक्त लार्वल टेलमध्ये प्रेझेंट असतो, अडल्टमध्ये आणि एन्टायर बॉडीमध्ये पाहायला मिळत नाही. सेफॅलोकॉर्डेटामध्ये तुम्हाला सांगितलं, नोटोकॉड जो आहे तो एन्टायर बॉडी आणि थ्रू आउट द लाईफ असतो. आणि व्हर्टिब्राटा जो आहे यांच्यामध्ये तुम्हाला सांगितलं, नोटोकॉड इज रिप्लेस्ड बाय द व्हर्टिब्रल कॉलम. सो या बेसिसवरती फायलम कॉरडेटा थ्री सब फायलममध्ये डिवाइड झाला, युरोकॉरडेटा, सेफॅलोकॉरडेटा अँड व्हर्टिब्राटा. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो आपण स्टडी केला डिटेल, तो म्हणजे सब फायलम व्हर्टिब्राटा. सब फायलम व्हर्टिब्राटा जो आहे तो फर्दर दोन डिव्हिजनमध्ये डिवाइड होतो. त्यात फर्स्ट डिव्हिजन तुम्हाला सांगितलं अग्नाथा, आणि दुसरा डिव्हिजन होता ग्नाथोस्टोमाटा. अग्नाथा ए मीन्स ॲबसेंट अँड ग्नाथा मीन्स जॉज. सो दोज ऑर्गॅनिझम्स इन विच जॉज आर ॲबसेंट आर इन्क्लुडेड अंडर अग्नाथा. अँड ग्नाथोस्टोमाटा, स्टोमाटा मीन्स माउथ अँड ग्नाथा मीन्स जॉज. इन माउथ इफ जॉज आर प्रेझेंट दोज ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड अंडर ग्नाथोस्टोमाटा. नाव डिव्हिजन अग्नाथा, अंडर दॅट डिव्हिजन वी लर्न वन क्लास, दॅट इज सायक्लोस्टोमाटा, इट्स कॅरेक्टरिस्टिक अँड एक्झाम्पल. नेक्स्ट जो सांगितला डिव्हिजन ग्नाथोस्टोमाटा, इट इज फर्दर डिवायडेड इन टू टू सुपर क्लास, पायसेस अँड टेट्रापोडा. पायसेस हा फिशचा क्लास आहे, सगळे फिश जे आहेत ते पायसेसमध्ये इन्क्लूड होतात. आणि हा जो पायसेस आहे सुपर क्लास, हा फर्दर दोन क्लासमध्ये डिवाइड झाला. आणि ते जे दोन क्लास आहेत ते आपण बघितले, कॉन्ड्रिक थाईज अँड ऑस्टिक थाईज. कॉन्ड्रिन मीन्स कार्टिलेज अँड इकथाईज मीन्स फिश. सो कार्टिलॅजिनस फिश आपण तिथं स्टडी केले, आणि ऑस्टिक थाईज, ऑस्टिऑन मीन्स बोन अँड इकथाईज मीन्स फिश. सो बोनी फिश जे आहेत ते ऑस्टिक थाईजमध्ये आपण स्टडी केले. सो हे बघितलं आपण, फर्स्ट जे आहे क्लास पायसेस, सॉरी सुपर क्लास पायसेस याच्या अंडरचे हे दोन क्लास. नेक्स्ट सुपर क्लास आहे टेट्रापोडा. तर टेट्रापोडा जो आहे हा सुपर क्लास फर्दर फोर क्लासमध्ये डिवाइड झालेला आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास तुम्हाला सांगितला तो होता ॲम्फिबिया, सेकंड रेप्टिलिया, थर्ड एव्स आणि लास्ट मॅमेलिया. सो आपण एव्सपर्यंत कंप्लीट केलेला आहे. लास्ट जो क्लास आहे मॅमेलिया तो फक्त रिमेनिंग आहे. सो मॅमेलिया जो आहे ह्याचे पॉईंट्स आपण स्टडी करणार आहे, किंवा याचे कॅरेक्टरिस्टिक आपण लर्न करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल मॅमेलिया हे जे क्लासचं नेम आहे हे कशावरून आलेलं आहे, तर या क्लासमध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत यांच्याकडे स्पेशल मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड्स असतात. ह्या मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड जे आहेत ज्याच्यामधून मिल्क प्रोड्यूस केलं जातं, आणि हे मिल्क त्यांच्या यंग वनच्या नरिशमेंटसाठी असतं. तर असे मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड जे आहे तर त्या ग्लँडला मॅमरी ग्लँड असं म्हटलं जातं. आणि मॅमी मीन्स मॅमरी ग्लँड, मॅमरी ग्लँड असणारे ऑर्गॅनिझम. सो मॅमेलिया हा जो वर्ड आहे तो कशापासून अरेंज झाला, मॅमरी ग्लँड. सो सी इन दीज ऑर्गॅनिझम्स मॅमरी ग्लँड इज प्रेझेंट. मॅमरी ग्लँड आहे त्यामुळे या ऑर्गॅनिझमला मॅमेलियन्स असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा, मॅमरी ग्लँड जी आहे ती मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड आहे, तिच्याबद्दलच इन्फॉर्मेशन सांगते. मॅमरी ग्लँड इट इज मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड. अँड वन मोर थिंग, इट इज मॉडिफाईड स्वेट ग्लँड. मॅमरी ग्लँड जी आहे ती मॉडिफाईड स्वेट ग्लँड आहे, म्हणजे स्वेट ग्लँड जे आहेत
तीच मॉडिफाय होऊन त्यापासून मॅमरी ग्लँड जी आहे ती फॉर्म झालेली आहे. सो या मॅमरी ग्लँडवरून मॅमेलिया हे नेम जे आहे ते या क्लासला देण्यात आलं. सो पुन्हा एकदा नीट लक्षात ठेवा, मॅमेलियामध्ये तेच ऑर्गॅनिझम इन्क्लूड होतात ज्यांच्याकडे मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड आहे, त्या ग्लँडचं नेम आहे मॅमरी ग्लँड. आणि या मॅमी या वर्डवरून मॅमेलिया हे क्लासचं नेम देण्यात आलं. मॅमरी ग्लँड हीच मॉडिफाईड स्वेट ग्लँड आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा हॅबिटॅट. या क्लासमध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत यांचे जर तुम्हाला नेम माहिती असतील तर मी हॅबिटॅट सांगू शकता. सो मेन आपण ह्युमन बीइंग मॅमेलियामध्ये येतो. काऊ, डॉग, मंकी, बफेलो, इलेफंट, टायगर, लायन हे सगळे जे ऑर्गॅनिझम आहेत, डॉल्फिन हे सगळे ऑर्गॅनिझम मॅमेलियामध्ये इन्क्लूड झालेले आहेत. सो तुम्ही याच्यावरून हॅबिटॅट सांगू शकता. कुठे कुठे बघायला मिळतात? पोलार आईस कॅप, पोलार आईस कॅप किंवा पोलार रिजन जे आहेत तिथपासून हे डेझर्टमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. नेक्स्ट याच्यामधले ऑर्गॅनिझम माउंटनवरती सुद्धा बघायला मिळतात. नेक्स्ट फॉरेस्ट, ग्रासलँड, नेक्स्ट डार्क केव्स. सो अशा वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये हे ऑर्गॅनिझम आपल्याला पाहायला मिळतात. पोलार आईस कॅपमध्ये आहेत, डेझर्ट आहे, माउंटेन आहे, फॉरेस्ट, ग्रासलँड अँड डार्क केव्स अशा वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये मॅमॅलियन जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. हे झालं हॅबिटॅट. हॅबिटॅटनंतर हे जे ऑर्गॅनिझम आहेत यांच्याकडे यापैकी काही ऑर्गॅनिझम जे आहेत ते फ्लाईंग करणारे सुद्धा आहेत. दे कॅन फ्लाय, दे कॅन लिव्ह इन वॉटर. म्हणजे याही ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं. सो बघा, काही ऑर्गॅनिझम फ्लाईंग करणारे सुद्धा, म्हणजे हॅबिटॅटच सांगते, पोलार आईस कॅप, डेझर्ट, माउंटेन, फॉरेस्ट, ग्रासलँड, डार्क केव्स याच्याबरोबर काही फ्लाईंग करणारे सुद्धा आहेत आणि काही वॉटरमध्ये राहणारे सुद्धा ऑर्गॅनिझम मॅमेलियामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. नेक्स्ट बघा, याच्यामधले जे ऑर्गॅनिझम आहेत यांच्याकडे टू पेअर्स ऑफ लिम्स असतात. टू पेअर्स ऑफ लिम्स म्हणजे फोर लिम्स झाले. सो आपल्याकडे दोन हात दोन पाय आहेत त्या पद्धतीनं, म्हणजे हे फोर लिम्स झाले आपले, त्या पद्धतीनं मॅमेलियामध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत यांच्याकडे टू पेअर्स ऑफ लिम म्हणजेच फोर लिम्स जे आहेत ते प्रेझेंट असतात. आणि हे लिम जे आहेत हे वॉकिंग, रनिंग, स्विमिंग, क्लाइंबिंग, फ्लाइंग, बरोविंग, फ्लाइंग, बरोविंग ह्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी ॲडॅप्ट झालेले आहेत. सो काय काय सांगितलं बघा, टू पेअर्स ऑफ लिम्स आहेत आणि हे जे टू पेअर्स ऑफ लिम्स आहेत हे वॉकिंग, रनिंग, स्विमिंग, क्लाइंबिंग, फ्लाइंग आणि बरोविंग ह्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी ॲडॅप्ट झालेले आहेत. ह्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्या लिम्सच्या मदतीनं करता येतात. सो वॉकिंग चालणं असेल, रनिंग असेल, स्विमिंग, क्लाइंबिंग करू शकता लिम्सच्या मदतीनं, फ्लाइंग करणारेसुद्धा आहेत काही आणि बरोविंग म्हणजे अंडरग्राऊंड राहणारेसुद्धा आहे. सो हे झालं ते फोर लिम्स. त्यानंतर नेक्स्ट स्किन जे आहे ही स्किन हेअर्सनी कव्हर केलेली आहे. ओके, सो तुम्ही या मॅमेलियामधले ऑर्गॅनिझम बघा, काऊ, बफेलो, टायगर, लायन, आपल्याही स्किनमध्ये हेअर्स जे आहेत ते पाहायला मिळतात. फक्त आपल्या स्किनमध्ये जे हेअर्स आहेत त्यांचं प्रमाण इतरांपेक्षा थोडंसं कमी आहे, पण मॅमेलियामध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत यांच्या स्किनमध्ये हेअर्स आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्टर्नल इयर प्रेझेंट. एक्स्टर्नल इयर प्रेझेंट म्हणजे काय? तर तुम्ही आधी ॲम्फिबिया शिकला, त्यानंतर रेप्टिलिया शिकला, त्यांच्यामध्ये एक्स्टर्नल इयर नाही आहे. त्याऐवजी तुम्हाला सांगितलं होतं की टिम्पॅनम जो आहे तो एक्स्टर्नल इयर रिप्रेझेंट करतो, मात्र मॅमेलियामध्ये आपल्याला एक्स्टर्नल इयर्स जे आहेत ते पाहायला मिळतात. सो एक्स्टर्नल इयर्स आर प्रेझेंट. त्यानंतर नेक्स्ट बघा, दे हॅव डिफरंट
टाइप्स ऑफ टीथ, वेगवेगळ्या प्रकारचे टीथ जे आहेत ते या क्लासमध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट, हार्ट इज फोर चेंबर्ड. हार्ट इज फोर चेंबर्ड. यांचं हार्ट जे आहे ते फोर चेंबर्ड आहे. याआधी आपण बघितलं की पायसेसमध्ये टू चेंबर्ड हार्ट आहे, ॲम्फिबियामध्ये थ्री चेंबर्ड आहे, रेप्टिलियामध्ये एक्सेप्ट क्रोकोडाईल थ्री चेंबर्ड हार्ट आहे, क्रोकोडाईलचं फोर चेंबर्ड असतं, एव्स फोर चेंबर्ड आहे आणि मॅमेलियासुद्धा फोर चेंबर्ड हार्ट. फोर चेंबर्ड हार्ट ज्यांचं असतं त्यांच्याकडे ऑक्सिजनेटेड ब्लड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड एकमेकांपासून सेपरेट राहतं आणि त्यामुळे इफिशियंटली ऑक्सिजनचा सप्लाय बॉडी पार्ट्सना करता येतो. सो हे फोर चेंबर्ड हार्ट असल्यामुळे हे जे ऑर्गॅनिझम आहेत हे होमिओथर्म आहेत. होमिओथर्म म्हणजे काय? तर त्यांना त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते मेंटेन करता येतं. अकॉर्डिंग टू सराउंडिंग बॉडीचं टेम्परेचर चेंज होत नाही. आजूबाजूचं टेम्परेचर चेंज झालं की लगेचच बॉडीचं जर चेंज होत असेल तर त्या ऑर्गॅनिझमला आपण कोल्ड ब्लडेड म्हणतो. पण या मॅमेलियामधले जे ऑर्गॅनिझम आहेत हे होमिओथर्म आहेत, म्हणजे बॉडीचं टेम्परेचर यांना मेंटेन करता येतं. नेक्स्ट बघा, रेस्पिरेशन. रेस्पिरेशनसाठी लंग्स प्रेझेंट असतात. सो रेस्पिरेशन विथ द हेल्प ऑफ लंग्स, लंग्सच्या मदतीनं रेस्पिरेशन केलं जातं. सो मेनली आत्तापर्यंत तुम्ही गिल्स बऱ्याच ठिकाणी बघितलं. सो ॲक्वॅटिक हॅबिटॅट असेल, म्हणजे तुम्ही कोणत्या हॅबिटॅटवरती आहात, कोणत्या हॅबिटॅटमध्ये राहता, त्यावरती डिपेंड करतं की रेस्पायरेटरी ऑर्गन कोणतं असेल. सो जे टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम आहेत यांच्यामध्ये मोस्टली रेस्पिरेशनसाठी लंग्स डेव्हलप झालेले असतात. सो इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? बघा पुन्हा ते कॅरेक्टर रिपीट करा. मॅमेलिया, मॅमेलिया हा वर्ड कुठल्या वर्डपासून अरेंज झाला? मॅमरी ग्लँड. ज्यांच्याकडे मॅमरी ग्लँड प्रेझेंट आहे असे ऑर्गॅनिझम मॅमेलियामध्ये इन्क्लूड होतात. मॅमरी ग्लँड म्हणजे काय? तर मॅमरी ग्लँड इट इज अ मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड. ही एक मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड आहे. त्यानंतर याच्यामध्ये मॅमरी ग्लँड ही मॉडिफाईड स्वेट ग्लँडसुद्धा आहे. त्यानंतर हॅबिटॅटमध्ये सांगितलं की पोलार आईस कॅपपासून डेझर्ट, माउंटन, फॉरेस्ट, ग्रासलँड, डार्क केव्स अशा वेगवेगळ्या ठिकाणी यातले ऑर्गॅनिझम राहतात. इवन काही फ्लाईंग करणारेसुद्धा आहेत आणि काही वॉटरमध्ये राहणारे ऑर्गॅनिझमसुद्धा आपल्याला या ठिकाणी या क्लासमधले पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत की यांच्यामध्ये रिप्रोडक्शनची मेथड काय आहे. सो नेक्स्ट इज रिप्रोडक्शन. सो बघा रिप्रोडक्शन कसं केलं जातं. सो नेक्स्ट इज रिप्रोडक्शन. सो रिप्रोडक्शनमध्ये काय दिलेलं आहे बघा. इन रिप्रोडक्शन सेक्सेस आर सेपरेट. सेक्सेस आर सेपरेट म्हणजे मेल आणि फिमेल ऑर्गॅनिझम जे आहेत ते वेगवेगळे असतात. त्यानंतर फर्टिलायझेशन जे आहे ते इंटरनल असतं. फर्टिलायझेशन इज इंटरनल अँड डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. सॉरी, डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. सो काय सांगितलं बघा, सेक्सेस आर सेपरेट, फर्टिलायझेशन इज इंटरनल अँड डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. हे जे रिप्रोडक्शनमधले फीचर्स आहेत हे नीट लक्षात ठेवा. आणि शिवाय हे जे ऑर्गॅनिझम आहेत हे व्हिव्हिपेरस आहेत. व्हिव्हिपेरस म्हणजे त्यांच्या यंगवडना ते बर्थ देतात, एग ले करत नाहीत. यंगवडना बर्थ दिली जाते आणि बर्थ दिल्यानंतर त्यांच्या नरिशमेंटसाठी हे मिल्क प्रोड्यूस करतात. सो हे रिप्रोडक्शनचे फीचर्स आपण बघितले. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत याचे एक्झाम्पल. सगळे फीचर्स एकदा रिपीट करा. मॅमेलिया हा जो हे जे नेम आहे ते कशापासून अराईज झालं आहे? मॅमरी ग्लँड. इट इज मॅमरी ग्लँड, इट इज मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड अँड इट इज मॉडिफाईड स्वेट ग्लँड. हॅबिटॅट तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये.
हॅबिटॅट जे आहेत ते पोलर आईस कॅपपासून डेझर्ट आहे, माउंटेन आहे, ग्रासलँड आहे, डार्क केव्ज आहेत, अशा वेगवेगळ्या ठिकाणी इव्हन फ्लाईंग करणारेसुद्धा काही आहेत आणि वॉटरमध्ये राहणारेसुद्धा ऑर्गॅनिझम याच्यात इन्क्लूड केलेले आहेत. टू पेअर्स ऑफ लिम्स यांच्याकडे असतात आणि हे लिम्स काही ऑर्गॅनिझम वॉकिंगसाठी, काही रनिंगसाठी, स्विमिंग, क्लाइम्बिंग, फ्लाइंग, बरोविंग ह्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटींसाठी हे लिम्स यूज केले जातात. नेक्स्ट, स्किनवरती हेअर्स ग्रो होतात. एक्स्टर्नल इअर पिना जो आहे तो प्रेझेंट असतो. डिफरंट टाईपचे टीथ जे आहेत ह्या ऑर्गॅनिझमकडे असतात. हार्ट इज फोर चेंबर्ड होमिओथर्मस ऑर्गॅनिझम, मीन्स दे कॅन मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट अँड रेस्पिरेशन विथ द हेल्प ऑफ लंग्स. रिप्रोडक्शन आत्ताच सांगितलं, सेक्सेस आर सेपरेट, फर्टिलायझेशन इज इंटरनल अँड डेव्हलपमेंट इज डायरेक्ट अँड दीज आर व्हिव्हिपेरस ऑर्गॅनिझम. नाव नेक्स्ट वी आर गोइंग टू सी एक्झाम्पल्स ऑफ क्लास मॅमेलिया. मॅमेलियाचे आपण एक्झाम्पल बघतोय. सो इथं आत्ताच सांगितलेलं की याच्यामधले जे ऑर्गॅनिझम आहेत हे व्हिव्हिपेरस आहेत, पण याच्यामध्ये एक ऑर्गॅनिझम ओव्हिपेरस, ऑर्गॅनिझम ओव्हिपेरस आहे, एग ले करणार आहे, मात्र तो मॅमेलिया या क्लासमध्ये इन्क्लूड केलेला आहे आणि त्याचं नेम आहे ऑर्निथोरँकस. ऑर्निथोरँकस म्हणजेच डगबिल प्लॅटिपस. तुम्ही प्लॅटिपस स्टडी केलेला आहे 10th, फक्त ते कनेक्टिंग लिंकमध्ये स्टडी केलेला आहे. तर हा जो प्लॅटिपस आहे हा एग ले करतो रेप्टाईलसारखे, पण मॅमेलियासारखे याच्याकडे मॅमरी ग्लँड्स आहेत. सो त्याला मॅमेलियामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. सो बघा, एक्झाम्पल तर विचारले जातातच, एक्झाम्पलवरती क्वेश्चन असतातच नीटला, तो प्रश्नच नाही, पण एक्सेप्शन जे आहेत त्याच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात. सो मॅमेलियामध्ये व्हिव्हिपेरस ऑर्गॅनिझम आहेत, पण त्यातला जो ओव्हिपेरस ऑर्गॅनिझम आहे त्याचं नेम आहे ऑर्निथोरँकस प्लॅटिपस. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो ऑर्गॅनिझम आहे तो आहे मॅक्रोपस कांगारू. मॅक्रोपस म्हणजे कांगारू. हे इथून खालचे व्हिव्हिपेरस ऑर्गॅनिझम आहेत सगळे. दीज आर व्हिव्हिपेरस. त्यात फर्स्ट एक्झाम्पल सांगितलं मॅक्रोपस. सेकंड एक्झाम्पल जे आहे ते आहे टेरोपस. टेरोपस याचा अर्थ होतो फ्लाइंग फॉक्स. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅमेलस. कॅमेलस म्हणजे कॅमल. फोर्थ मॅकाका मीन्स मंकी. फिफ्थ रॅटस मीन्स रॅट. सी, बरेच एक्झाम्पल दिलेले आहेत, मग यात कॅमल, मंकी, रॅट, कांगारू हे सगळे ऑर्गॅनिझम तुम्हाला माहिती आहेत, कॉमन आहेत. तरी हे बोर्डवरती लिहिण्याचं कारण ह्यांचा जे दुसरं नेम आहे, कॅमलचं कॅमलस, मंकीचं मॅकाका, रॅटस किंवा मॅक्रोपस, मॅक्रोपस म्हणजे कांगारू, हे जर लक्षात नाही आलं, अरे क्वेश्चन समजा विचारलं असेल की मॅमरी ग्लँड इज प्रेझेंट इन विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम आणि नेम दिले, तर त्यातला मॅक्रोपस म्हणजे कांगारू आहे किंवा तो मॅमेलियामध्ये इन्क्लूड झालेला आहे, हे जर लक्षात नाही आलं तर तुम्ही याचा ॲन्सर लिहू शकत नाही. सो सगळे एक्झाम्पल आणि त्याचे दोन्हीही नेम तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहेत. सो रॅटस म्हणजे रॅट. त्यानंतरचा नेक्स्ट दिलेला आहे कॅनिस. कॅनिस म्हणजे डॉग. फेलिस म्हणजे कॅट. डॉग फेलिस मीन्स सी फेलिस मीन्स कॅट. सो नेक्स्ट एक्झाम्पल फेलिस. फेलिस मीन्स कॅट. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे इक्वस. इक्वस मीन्स हॉर्स.
हॉर्स. एलिफस, एलिफस मीन्स इलेफंट. एलिफस मीन्स इलेफंट. नेक्स्ट आहे डेल्फिनस. डॉल्फिन. नेक्स्ट आहे बॅलॅनोप्टेरा मीन्स ब्लू व्हेल. नेक्स्ट आहे पॅन्थेरा टायग्रीस. टाइगर. पैंथेरा लियो. मीन्स लायन. सो एक्जाम्पल मैमेलिया मध्ये भरपूर ऑर्गॅनिझम आहेत. एक्स्ट्रा एक्जाम्पल तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा बघायला मिळतील. आणि सगळे एक्जाम्पल्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. मॅक्रोपस मीन्स कंगारू. टेरोपस मीन्स फ्लाइंग फॉक्स. कॅमेलस कॅमल. मॅकाका मंकी. रॅटस रॅट. आता याच्यामध्ये बघा, मॅकाका मंकी. रॅटसमध्ये रॅट आलेलंच आहे, सो रॅट. कॅमेलस म्हणजे कॅमल. हे तिन्ही नेम तुम्ही लक्षात ठेवू शकता. पॅन्थेरा लिओ. पॅन्थेरा ही जी आहे याच्यामध्ये ते जे लेपर्ड असतील किंवा टायगर लायन हे सगळे ऑर्गॅनिझम इन्क्लूड होतात. सो पॅन्थेरा दोन्ही याच्यामध्ये. टायग्रीस मीन्स टायगर आणि लिओ मीन्स लायन. इलेफस, इलेफस म्हणजे इलेफंट. इक्वस म्हणजे हॉर्स. हे बऱ्याचदा मुलांच्या लक्षात राहत नाही. आता हे जे आहेत की त्यांचं सायंटिफिक नेम आणि कॉमन नेम ह्याच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे. मॅकाका मंकी. रॅटस रॅट. कॅमेलस कॅमल. इलिफस इलेफंट. डेल्फिनस डॉल्फिन. टायग्रीस टायगर. आणि लिओ लायन. पण ज्यांचे नेम वेगळे आहेत ते तुम्हाला एक्स्ट्रा लक्षात ठेवायला लागतील. म्हणजे कॅनिस म्हणजे डॉग. फेलिस म्हणजे कॅट. इक्वस म्हणजे हॉर्स. तर हे जे एक्झाम्पल आहेत तर ते. त्यानंतर बॅलॅनोप्टेरा म्हणजे ब्ल्यू व्हेल. हे एक महत्त्वाचं. ब्ल्यू व्हेल बऱ्याचदा लक्षात येत नाही की मॅमेलियामध्ये असेल. नंतर जरी ब्ल्यू व्हेल हे जरी नेम दिलं तरी लक्षात येत नाही. काहींना हे पायसेस किंवा फिशच्या अंडर वाटतं, पण हा मॅमेलियामध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल आहे आणि ते म्हणजे डॉल्फिन. हे सुद्धा बऱ्याचदा डेल्फिनस म्हणजे डॉल्फिन हे सुद्धा लक्षात येत नाही की हे मॅमेलियामधलं एक्झाम्पल आहे. तर हे याच्यामध्ये व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. सो आपले मॅमेलियाचे एक्झाम्पल संपलेले आहेत. आणि याच्याबरोबरच आपला क्लास मॅमेलिया जो आहे तो संपलेला आहे. आणि हा जो लेसन आपण स्टडी करत होतो किंगडम ॲनिमॅलिया हा सुद्धा इथं संपतो आहे. तर या किंगडम ॲनिमॅलियामध्ये आपण आत्तापर्यंत काय काय स्टडी केलं हे एकदा आपण आज रिवाईज करणार आहोत. हा लेसन एकदा रिवाईज केला म्हणजे तुम्ही याचं रीडिंग करू शकता आणि याच्यावरची असाईनमेंट सॉल्व करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं की याच्यावरती जे एम सी क्यू विचारले जातात हे एम सी क्यू सॉल्व करण्यासाठी कॅरेक्टरिस्टिक लर्न पाहिजेतच, नो डाऊट. तुम्हाला माहिती पाहिजेत त्याचा काही प्रश्नच नाही. फॉर एक्झाम्पल आता सिमेट्री हे कॅरेक्टरिस्टिक आहे. मग सिमेट्री तुम्ही किती प्रकारच्या लर्न केल्या? तीन. असिमेट्रिक, रेडियली सिमेट्रिक, बायलॅटरली सिमेट्रिक. तुम्ही हेही लक्षात ठेवलं की असिमेट्रिक ऑर्गॅनिझम कोण आहेत? तर पोरीफेरामधले आहेत. त्यानंतर रॅडियली सिमेट्रिक कोणकोण आहेत? तर तीन तुम्ही शिकलात, निडारिया, टीनोफोरा आणि इकायनोडर्माटा. आणि बाकी सगळे बऱ्यापैकी बायलॅटरली सिमेट्रिक आहेत. आता हे फायलमच्या नेमवरून तुम्ही लक्षात ठेवलं, पण क्वेश्चन विचारताना विच ऑफ द फॉलोईंग इज रॅडियली सिमेट्रिक ऑर्गॅनिझम असं विचारलं आणि वेगवेगळे एक्झाम्पल हे पर्टिक्युलरली त्यांचे सायंटिफिक नेम दिले. सपोज मॅकाका त्याच्यामध्ये नेम दिलं आहे किंवा मॅक्रोपस हे त्याच्यामध्ये नेम दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टारफिश, सपोज स्टारफिशचं ऑदर नेम दिलेलं असेल किंवा सायकॉन ह्यूस्पॉन्जिया त्यांचे जे नेम आहेत ते दिलेले असतील. तर याच्यामध्ये नेमवरून तुम्हाला, आता तुम्हाला फायलमवरून माहिती आहे की इकायनोडर्माटा जो आहे तो रॅडियली सिमेट्रिक आहे, पण त्यातलं कुठलं एक्झाम्पल कुठल्या फायलममध्ये येतं हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ॲन्सर देऊ शकत नाही. इन शॉर्ट तुम्हाला दोन गोष्टी कोरिलेट करता आल्या पाहिजेत, कॅरेक्टरिस्टिक आणि फायलमचं नेम, ऑर्गॅनिझमचं नेम. आणि हे परफेक्ट लक्षात ठेवण्यासाठी
तुम्हाला याचं सतत रिव्हिजन करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी सुरुवातीला जो आपण लेसनमध्ये शिकवलं की कॅरेक्टरिस्टिक, तिथं तुम्हाला फक्त मीनिंग समजून घ्यायचं आहे की सिमेट्री म्हणजे काय आहे, सिलोम म्हणजे काय, मेटामेरिक सेगमेंटेशन म्हणजे काय असतं, त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम दोन टाईपची, त्यात पहिली सांगितली कम्प्लीट आणि दुसरी इनकम्प्लीट. सर्क्युलेटरी सिस्टीम दोन टाईपची, त्यात पहिली एक आहे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, दुसरी क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. त्यानंतर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, सेल्युलर लेवल, टिश्यू लेवल, ऑर्गन लेवल, सिस्टीम लेवल. तर हे ऑर्गनायझेशन हे पॉईंट जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. जर कॅरेक्टरिस्टिक समजले तर पुढे ते तुम्हाला ॲप्लाय करताना सोपं जातं. त्यानंतर पुढे जो तुम्ही लेसन स्टडी केला, यात पहिल्यांदा किंगडम ॲनिमॅलियाच्या क्लासिफिकेशनचा चार्ट क्लिअर पाहिजे. तर किंगडम ॲनिमॅलिया जो आहे, जर आपण दोन पार्टमध्ये डिवाइड केला, नॉन कॉर्डेटा आणि कॉर्डेटा, तर नॉन कॉर्डेटाच्या अंडर तुम्ही 10 फायलम स्टडी करता. फर्स्ट पोरीफेरा, निडारिया, टीनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथिस, ॲस्क हेल्मिंथिस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोल्युस्का, इकायनोडर्माटा अँड हेमिकॉर्डेटा. हा टॉपिक सुरू असेपर्यंत बऱ्याच लेक्चरमध्ये, बऱ्याच व्हिडिओमध्ये मी हा सिक्वेन्स रिपीट केला. तुम्ही रिपीट करून हा सिक्वेन्स जो आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवू शकता. सो हे सगळे नॉन कॉर्डेट होते. त्यानंतर तुम्ही कॉर्डेटा बघितला. कॉर्डेटाचा चार्टमध्ये मी काय सांगितलं, कॉर्डेटा काय आहे, फायलम आहे. त्यानंतर कॉर्डेटा कशामध्ये डिवाइड झाला, 3 सब फायलममध्ये डिवाइड झाला, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा, व्हर्टिब्राटा. त्यानंतर युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्राटा यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, किंवा कोणत्या बेसिसवरती हे 3 सेपरेट केलेलं आहे हे आपण पाहिलं. युरोकॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड फक्त टेल रिजनमध्ये आणि लार्वलमध्ये असतो, सेफॅलोमध्ये एन्टायर बॉडी आणि थ्रू आउट द लाईफ, आणि व्हर्टिब्राटामध्ये नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टेब्रल कॉलम, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट व्हर्टिब्राटा जो आहे त्याच्या दोन डिव्हिजन, अग्नाथा अँड गणाथोस्टोमाटा. अग्नाथामध्ये एकच क्लास सायक्लोस्टोमाटा, गणाथोस्टोमाटाचे दोन सुपर क्लास पायसेस, टेट्रापोडा. पायसेसचे पुन्हा दोन आहेत, कॉन्ड्रिक थाईस अँड ऑस्टिक थाईस. आणि टेट्रापोडामध्ये पुन्हा नेक्स्ट आपण बघितले ते म्हणजे ॲम्फिबिया, रेप्टिलिया, एव्स आणि मॅमेलिया. सो इथंपर्यंत आपण स्टडी केलेलं आहे. तर MCQ सॉल्व करण्याची गडबड करण्याआधी मी तुम्हाला सांगेन, हा टॉपिक रिपीट रिपीट लर्न करा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण बायोलॉजीमध्ये तुम्हाला कोणतंही न्यूमेरिकल सॉल्व करायचं नाही आहे, तुम्हाला जास्तीत जास्त मेमराईज करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यावरती तुमचे MCQ बेस्ड असणार आहेत. म्हणजे जेवढं तुम्ही कंटेंट लक्षात ठेवणार तेवढे जास्तीत जास्त MCQ तुम्हाला सॉल्व करता येतील. सो या वेळी पहिल्यांदा टॉपिक 3-4-5 वेळा शांतपणे व्यवस्थित रीड करा, आणि त्यानंतरच त्याचे MCQ सॉल्व करायला आपण सुरुवात करूयात. त्यानंतर नेक्स्ट जे आपण फायलम किंवा वेगवेगळे क्लासेस स्टडी केले त्याच्याबद्दल एकदा आपण शॉर्टमध्ये रिवाइज करणार आहोत. सो पहा, सो रिव्हिजनमध्ये आपण नॉन कॉर्डेटामध्ये 10 फायलम स्टडी केले होते, पोरीफेरा, निडारिया, टीनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथिस, ॲस्क हेल्मिंथिस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोल्युस्का, इकायनोडर्माटा अँड हेमिकॉर्डेटा. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण जे कॉमन फीचर्स बघितले होते, जसं की सिमेट्री, जर्म लेअर, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, सिलोम, सेगमेंटेशन, तर हे पॉईंट सगळ्यांमध्ये आधी लर्न करायचे. त्यानंतर प्रत्येक फायलमचे स्पेशल फीचर जे दिलेले आहेत थोडेफार, तर ते स्पेशल फीचर लक्षात ठेवायचे. आणि फायनली एक्झाम्पल्स. सो बघा, पोरीफेरा, आपण सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या फायलमची सिमेट्री सांगूयात. सगळ्यांच्या लक्षात येते का, बघा सगळ्यांनी, पोरीफेरा असिमेट्रिक, निडारिया रॅडियली सिमेट्रिक. एक एक एक्झाम्पल लक्षात आलं पाहिजे. निडारियामध्ये हायड्रा लक्षात ठेवा. टीनोफोरा थोडेच ऑर्गॅनिझम दिलेत किंवा कोम जेनीज म्हटलेले, ते ऑर्गॅनिझम तुम्हाला बघायला मिळतील बुकमध्ये.
सो त्यांची जी सिमेट्री आहे तीसुद्धा रॅडियल सिमेट्री. सो हा एकटा असिमेट्रिक, हे दोन रॅडियली सिमेट्रिक. त्यानंतर इकायनोडर्माटा, लार्वल स्टेजमध्ये बायलॅटरल सिमेट्री आहे, मात्र अडल्ट स्टेजमध्ये रॅडियल सिमेट्री. सो रॅडियल सिमेट्री तीन फायलममध्ये, निडारिया, टिनोफोरा आणि इकायनोडर्माटा. पोरीफेरा एकटा असिमेट्रिक, बाकी राहिलेले सगळे बायलॅटरल सिमेट्रिक. सो यावेळी फर्स्ट सिमेट्री लक्षात ठेवा. सिमेट्रीनंतर नेक्स्ट आपण स्टडी केलेलं आहे ते म्हणजे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. सो पोरीफेरा जो आहे याच्यामध्ये सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. एकमेव आहे जिथं सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. नेक्स्ट निडारिया आणि टिनोफोरा हे दोन्ही जे आहेत यांच्याकडे टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. सो निडारिया आणि टिनोफोरा टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, आणि इथून पुढे ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. लेवल ऑफ ऑर्गनायझेशननंतर नेक्स्ट आहे सिलोम किंवा बॉडी कॅव्हिटी. पोरीफेरामध्ये बॉडी कॅव्हिटी असण्याचा प्रश्न येत नाही, निडारियामध्ये नाही, टिनोफोरा त्यांच्याकडेही बॉडी कॅव्हिटी नाही आहे, प्लॅटिहेलमिंथिसमध्ये सुद्धा नाही, हेही असिलोमेट आहे. एकटा एस्केलमिंथिस सुडोसिलोमेट, एकटा आहे सो त्याच्याही वरती बऱ्याचदा क्वेश्चन असतो. सो एकमेव हा सुडोसिलोमेट आणि इथून पुढचे सगळे सिलोमेट, ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. हे सिलोम सांगितलं. सेगमेंटेशन याही फीचरवरती क्वेश्चन असतो. सेगमेंटेशन बघा, पोरीफेरामध्ये नाही, निडारियामध्ये नाही आहे, टिनोफोरा नाही, प्लॅटिहेलमिंथिस नाही, ॲस्केलमिंथिस नाही, ॲनेलिडामध्ये सेगमेंटेशन आहे, आर्थ्रोपोडामध्ये सेगमेंटेशन आहे, मोल्युस्का, इकायनोडर्माटा, हेमिकॉर्डेटा यांच्यात कोणाहीमध्ये सेगमेंटेशन पाहायला मिळत नाही. सो इथं तरी फक्त दोनच आहेत सेगमेंटेशन असणारे, ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडा. त्यानंतर सेगमेंटेशन डायरेक्ट कॉर्डेटामध्ये, तेही बुकमध्ये शेवटी एक चार्ट दिलेला आहे, त्या चार्टमध्ये सांगितलेलं आहे. सो त्या पॉईंटवरती एकदा नीटला क्वेश्चन विचारलेला आहे, सो ते व्यवस्थित लक्षात ठेवा सेगमेंटेशन कुठे प्रेझेंट आहे. सेगमेंटेशननंतर नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी, सपोज डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम पोरीफेरामध्ये ॲबसेंट आहे. त्यानंतर निडारिया, टिनोफोरा आणि प्लॅटिहेलमिंथिस ह्या तिघांमध्ये सुद्धा इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. सो इथं ॲबसेंट, ह्या तिघांमध्ये इनकम्प्लीट, आणि इथपासून पुढे कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम जर पाहाल तर सुरुवातीला सर्क्युलेटरी सिस्टीम ॲबसेंट आहे. कुठंपर्यंत ॲबसेंट आहे? जवळपास ॲस्केलमिंथिसपर्यंत ॲबसेंट आहे. ॲनेलिडामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम आहे आणि ती कुठल्या टाईपची? क्लोज्ड. आर्थ्रोपोडामध्ये सुद्धा आहे ती ओपन. सो यावेळी ॲनेलिडापासून सर्क्युलेटरी सिस्टीम जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. आणि रेस्पिरेशन बघाल तर बऱ्याच ठिकाणी रेस्पायरेटरी सिस्टीम ॲबसेंट आहे, म्हणजे पोरीफेरामध्ये नाही आहे, निडारियामध्ये सुद्धा नाही, त्यानंतर टिनोफोरा त्यांच्याकडेही ॲबसेंट आहे, प्लॅटिहेलमिंथिस, त्यानंतर ॲस्केलमिंथिस. कुठपासून रेस्पायरेटरी सिस्टीम प्रेझेंट आहे? तर आर्थ्रोपोडा, आर्थ्रोपोडा जे आहेत तिथपासून रेस्पायरेटरी सिस्टीम प्रेझेंट आहे. सो ते व्यवस्थित लक्षात घ्या. आता हे सुरुवातीचे कॉमन फीचर्स होते की लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, सिमेट्री हे. याशिवाय हॅबिटॅटसुद्धा एक्सक्लुझिव्हली मराईन कोणकोण आहेत, फक्त मराईन वॉटरमध्ये राहणारे. सो याच्यामध्ये दोन तीन फायलम पाहायला मिळतात. पोरीफेरा फ्रेश वॉटर मराईन वॉटर आहे, निडारिया फ्रेश वॉटर मराईन वॉटर, टिनोफोरा एक्सक्लुझिव्हली मराईन आहे. सो हा एक एक्सक्लुझिव्हली मराईन. त्यानंतर नेक्स्ट प्लॅटिहेलमिंथिस नाही, ॲस्केल नाही, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोल्युस्का, इकायनोडर्माटा एक एक्सक्लुझिव्हली मराईन आहे, हेमिकॉर्डेटा एक एक्सक्लुझिव्हली मराईन आहे. त्यानंतर पुढे व्हर्टिब्राटामध्ये, कॉर्डेटामध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल्स बघायला मिळतील. सो हे हॅबिटॅट एक लक्षात ठेवा. नंतर स्पेशल फीचर, मी बोर्डवरती काही वर्ड्स लिहिलेले आहेत त्याच्यावरून आठवते का बघा. पोरीफेराच्या बॉडीवरती स्मॉल ओपनिंग असतात, यांना ऑस्टिया असं म्हटलं जातं. त्याच्यामधून वॉटर आत एंटर करतं आणि ऑस्क्युलममधून वॉटर बाहेर पडतं. आतमध्ये जी कॅव्हिटी आहे तिला स्पॉन्जोकोल म्हणतात. आणि हे जे वॉटरचं सर्क्युलेशन आहे याच्यामुळे त्यांना गॅसेसचा एक्सचेंज करता येतो, वेस्ट मटेरियल रिमूव्ह करता येतं आणि फूड मटेरियल मिळवता येतं. यांच्याकडे डायजेशनसाठी कोॲनोसाईट या स्पेशलाइज सेल असतात. स्पिक्यूल किंवा स्पॉन्जिन फायबरचं त्यांचं स्केलेटन असतं. निडारियामध्ये तुम्हाला सांगितलं की यांच्याकडे गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर सिस्टीम आहे, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. त्यानंतर गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर सिस्टीम, कम्प्लीट सिस्टीम्स इतक्या डेव्हलप झालेल्या नाहीत,
त्यानंतर हे दोन फॉर्ममध्ये बघायला मिळतात, पॉलिप आणि मेडुसा. सो पॉलिप सिलेंड्रिकल शेपचे असतात आणि मेडुसा अम्ब्रेला शेपचे. पॉलिप जे आहेत ते सेडेंटरी एकाच ठिकाणी अटॅच राहतात, तर मेडुसा जे आहेत ते फ्रीली स्विमिंग आहेत. त्यानंतर मेटाजेनेसिस या शब्दावरती क्वेश्चन विचारतात. मेटाजेनेसिसचा अर्थ होतो अल्टरनेशन ऑफ जनरेशन, म्हणजे पॉलिपचं कन्वर्जन मेडुसामध्ये आणि मेडुसाचं कन्वर्जन पॉलिपमध्ये करता येतं. शिवाय यांच्याकडे निडोब्लास्ट हे स्टिंगिंग कॅप्सूल असतात, ज्याच्या मदतीनं ते प्रे कॅप्चर करू शकतात, फूड मिळवू शकतात. टिनोपोरा टेनिस मीन्स कॉम्प्लेट, त्यांच्या बॉडीवरती 8 व्हर्टिकल रोज असतात कॉम्प्लेटच्या. याशिवाय ते बायोल्युमिनेसन्स दाखवतात, म्हणजे लाईट प्रोडक्शनची ॲबिलिटी आहे आणि हे एक्सक्लुझिव्हली मराईन आहे, हे इथं लक्षात ठेवा. प्लॅटिहेल्मिंटिसमध्ये सांगितलं की त्यांच्याकडे हुक्स आणि सकर असतात, म्हणजे होस्ट ऑर्गॅनिझमच्या बॉडीला अटॅच होण्यासाठी आणि न्यूट्रियंट सक करण्यासाठी. फ्लेम सेल त्यांना एक्सक्रिएशनला हेल्प करतात, ऑस्मोरेग्युलेशनला हेल्प करतात. आणि यातल्या ऑर्गॅनिझमकडे रिजनरेशनची कॅपॅसिटी असते, म्हणजे कट झालेल्या पार्टपासून एन्टायर बॉडी तयार करता येते. ॲज केल्मिंटिस जे आहेत यांच्याकडे मस्क्युलर फॅरिज डेव्हलप झालेले आहेत, तसे वेगळे फीचर्स एक्स्ट्रा स्पेशल असे याच्यामध्ये नाहीत जास्त दिलेले. ॲनिलिडा मेटामेरिकली सेगमेंटेड बॉडी हे महत्त्वाचं आहे. काहींकडे पॅरापोडी असतात लोकोमोशनसाठी. आणि नेफ्रिडिया हा जो ऑर्गन आहे हा त्यांना एक्सक्रिएशनला हेल्प करतो. आर्थ्रोपोडा लार्जेस्ट फायलम आहे. जॉईंटेड ॲपेंडेजेस म्हणजे त्यांचे लिम्स जे आहेत ते जॉईंटेड असतात. हेड थोरॅक्स आणि ॲबडोमेन या तीन पार्टमध्ये बॉडी डिवाईड होते आणि मालपिगियन ट्यूब्युलच्या मदतीनं ह्यांना एक्सक्रिएशन करता येतं. नेक्स्ट मोल्युस्का सेकंड लार्जेस्ट फायलम आहे. बॉडी हेड फूट आणि विसरल हम्प तीन पार्टमध्ये डिवाईड होते. हम्पच्या वरती स्किनचा थिक फोल्ड असतो ज्याला मॅन्टल म्हटलं जातं आणि त्याच्यावरती कॅल्केरियस शेल जे आहे ते तयार केलं जातं. सो शेल गोगलगायच्या पाठीवरती शेल बघितलेलं असेल शंख, तर ते तयार होतं. त्यांच्याकडे माउथमध्ये रॅड्युला हा रास्पिंग ऑर्गन असतो, हे एक लक्षात ठेवा. आणि यांच्याकडे फिदर लाईक गिल्स असतात ज्या त्यांना रेस्पिरेशन किंवा बाकीच्या कामांना हेल्प करतात. इकायनोडर्माटा यांच्याकडे वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे. सो त्यांचं खालच्या बाजूला माउथ आणि वरच्या साईडला डॉर्सल साईडला त्यांचं ॲनस असतं. वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम जे आहे त्यांना फूड मटेरियल गॅदर करण्यासाठी प्रे कॅप्चर करण्यासाठी यांना हेल्प करते. आणि लास्ट हेमिकॉर्डेटा प्रोबोस्किस कोलर आणि ट्रंक या तीन पार्टमध्ये यांची बॉडी जी आहे ती डिवाईड होते. यांना इन शॉर्ट कनेक्टिंग लिंक म्हणू शकतो. सो यावेळी आपण नॉन कॉर्डेट जे आहेत ह्या फायलमचे पहिल्यांदा कॉमन फीचर, मग स्पेशल फीचर आणि फायनली एक्झाम्पल्स बघितले. सो पोरीफेरामध्ये आपण कुठले कुठले एक्झाम्पल बघितलेले आहेत, सायकॉन, यू स्पॉन्जिया, स्पॉन्जिला. निडारियामध्ये आपण बघितलेलं आहे फसालिया, ॲडामसिया, सी ॲनामॉन, हायड्रा, जेलीफिश, ऑरेलिया, ओबेलिया. टिनोफोरामध्ये आपण एक्झाम्पल बघितले टिनोप्लाना अँड प्ल्युरोब्रॅकिया. प्लॅटिहेल्मिंटिसमध्ये फॅसिओला, टिनिया, टेपवॉम हे एक्झाम्पल बघितले. ॲस्केल्मिंटिस याच्यामध्ये आपण ॲस्कॅरिस सारखं एक्झाम्पल पाहिलेलं आहे. ॲनिलिडा जे आहेत याच्यामध्ये अर्थवॉम, लीच, नेरीस हे एक्झाम्पल येतात. आर्थ्रोपोडामध्ये क्रॅब, स्कॉर्पियॉन, मॉस्किटो, बटरफ्लाय असे बरेच वेगवेगळे हाऊसफ्लाय आहे, कॉक्रोच आहे. त्यानंतर बुकमध्ये वेगळे दिलेले काही एक्झाम्पल आहेत, मग तिथं देताना इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट दिलेले आहेत. त्यानंतर लिव्हिंग फॉसिल म्हणून एक दिलेलं आहे ल्युम्युलस, तर हे लक्षात ठेवा. मोल्युस्कामधले आपण एक्झाम्पल बघितले बायव्हाल, स्नेल. त्यानंतर अजून मोल्युस्कामध्ये बरेच एक्झाम्पल आहेत. सो एक्झाम्पल डिटेल लक्षात ठेवताना मोल्युस्काचे आणि इकायनोडर्माटाचे लक्षात ठेवायचे. इकायनोडर्माटा जो आहे याच्यामध्ये सी कुकुंबर, सी अर्चिन, स्टार फिश, ब्रिटल स्टार यासारखे एक्झाम्पल. आणि हेमिकॉर्डेटा जो आहे, हेमिकॉर्डेटामध्ये जे आपण एक्झाम्पल बघितले तर त्याच्यामध्ये मेन आपण पाहिला होता बेलेनो ग्लॉसस आणि सॅकोग्लॉसस. सो इथंपर्यंत आपण स्टडी केलेले 10 नॉन कॉर्डेटाचे फायलम. 10 नॉन कॉर्डेटाचे फायलम पाहिल्यानंतर आपण कॉर्डेटा बघितला. कॉर्डेटामध्ये फर्स्ट तुम्ही युरोकॉर्डेटाचे फीचर्स स्टडी केले आपण. त्यानंतर सेफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटाचे एक्झाम्पल, सेफॅलोकॉर्डेटाचे एक्झाम्पल्स. त्यानंतर व्हर्टिब्राटा, व्हर्टिब्राटामध्ये सायक्लोस्टोमाटा हा अज्ञाथामध्ये येतो आणि ग्नाथोस्टोमाटामध्ये मला वाटतं तिथपासून पुढे तुम्हाला इझी जाईल पायसेसपासून. पायसेस लक्षात ठेवताना कॉन्ड्रिक थाईस आणि ऑस्टिक थाईस डिफरंटच्या फॉर्ममध्येच ते फीचर्स लिहून काढा, जसे मी बोर्डवरती लिहिले होते.
आणि त्यावेळी ते लर्न करा आणि मग त्यातले एक्झाम्पल्स. तुम्हाला अजून एक पॉईंट सांगितला होता की काही ऑर्गॅनिझमच्या नेममध्ये फिश येतं पण ते ॲक्च्युली फिश नाही आहेत, ते दुसऱ्या क्लासमध्ये येतात. सो तेही बघा कोणते फिश नाही आहेत, पण जसं की स्टार फिश, ब्रिटल स्टार म्हणजे सॉरी फिश असणारे जे वेगवेगळे नेम तुम्हाला सांगितलेले तर ते बघा. त्यानंतर नेक्स्ट जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ते मॅमॅलियामधले एक्झाम्पल बर्ड्स, तुम्हाला पॅरट माहिती आहे पण त्याला पिस्टॅक्युला म्हणतात, हे व्यवस्थित माहिती पाहिजे तर ते क्वेश्चन सॉल्व्ह होतील. सो इथं किंगडम ॲनिमॅलिया हा लेसन आपला संपलेला आहे. कोणाचे जर काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. तर हा लेसन जो आहे तो तुम्हाला बायोमध्ये तरी मेन हेच असेल की NCERT तुम्हाला रिपीट रीड करायचं आहे आणि व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. कोणत्याही वर्डमध्ये लाईनमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर ते डाऊट नक्की सेंड करा. सो आपण किंगडम ॲनिमॅलिया हा टॉपिक इथे थांबवतो आहे. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट लेसन सुरू करणार आहोत. सो थँक्यू.